सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं रात्री अकरा ते सकाळी सहा पर्यंत संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे यंदाचं नववर्ष साजरं कसं करायचं असा प्रश्न अनेकांना पडला आहे दरम्यान आज राज्याच्या गृह खात्यानं एक नियमावली जाहीर केली असून नववर्षाचं स्वागत घरीच साधेपणानं करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं ग्राफिक्सच्या माध्यमातून या नियमावलीवर नजर टाकूयात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नियमावली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबरला दिवसभर संचारबंदी नसली तरीही सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं नागरिकांनी घराबाहेर न, घरा न पडता नववर्षाचं स्वागत घरीच साधेपणानं साजरं करावं एकतीस डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्रकिनारी बागेत रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राहील तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडं विशेष लक्ष द्यावं विशेषतः मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया मरीन लाईन्स गिरगाव चौपाटी जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्येही अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीनं कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेणं आवश्यक का आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साठ वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं घराबाहेर जाणं टाळावं नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये तसंच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं संबंधितांनी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारींच्या उपाययोजना कराव्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये प्रदूषणाच्या अनुषंगानं नियमांचं काटेकोरपणे पालन करावं कोविड एकोणीस या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे विविध विभाग तसेच संबंधित महानगरपालिका पोलीस स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं